नमस्कार, मी विनीत मसूरकर आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मसूरकर्स लाईव्ह. जसं मी तुम्हाला बोललो की संगमेश्वरमध्ये असे काही लोकेशन्स आहेत जे मला एक्सप्लोअर करायचे आहेत, जिकडे मला खरंच मनापासून जायची इच्छा होती. तर आज आपण पहिल्या लोकेशनला आपलं आलो आहेत आणि आपण आलो आहोत ते सप्तेश्वर मंदिर. तर आणि इकडनं बघा, मी तुम्हाला दाखवतो आपल्याला त्या मंदिराचे आता एंट्रन्सने जे जायचं आहे ना ते असं जायचं आहे. म्हणजे हा मंदिराचा एंट्रन्स आहे. सो मंदिराकडे जाण्यापूर्वी आपल्याला ना बूट काढावे लागतील, कारण ना इथे एक ना छोटासा पाण्याचा ओहोळ आहे. पांढऱ्या शुभ्र अशा वाहत्या पाण्याचा खळखळाट, त्यात उंच हिरवीगार झाडं, पक्ष्यांची किलबिलाट, प्राचीन वास्तू आणि नितळ पाण्यात झाडांचं पडलेलं प्रतिबिंब, हे आहे सप्तेश्वर मंदिर. मी आता मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं. गाभाऱ्यामध्ये सुद्धा ना एक अशी शांतता आहे ना की तुम्हाला असं जाणवतं की आतमध्ये कोणीतरी आहे जी तुमची वाट बघतंय किंवा तुमच्यासाठी तिकडे कोणतरी बसलेलं आहे. लाईट अजिबात नाही आहे, फक्त जो प्रकाश आहे तो म्हणजे दिवा लावला आहे त्याचा प्रकाश आहे, अजिबात लाईट नाही आहे. तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल की तुम्ही आतमध्ये एकदा जा, मला दाखवता येणार नाही कारण का लाईट नाही आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या मंदिरामध्ये येण्यापूर्वी जे आजूबाजूचा जो परिसर आहे ना हा कम्प्लीट जंगल आहे. हे जे दिसतंय तुम्हाला कम्प्लीट जंगल आहे, त्यामुळे ना इकडे एक वेगळी शांतता आहे. मंदिरात येण्यापूर्वीच तुम्हाला असं वाटेल की नाही यार मी मंदिरात जातो, पण त्याच्या आधी ना थोडा मी या निसर्गाचा आनंद इथे घेतो. म्हणजे एवढं सुंदर आहे. संगमेश्वरला आलो अनप्लॅन, पण मला खूप बरं वाटलं खूप. तर सप्तेश्वर मंदिराला सप्तेश्वर नाव कसं पडलं ह्याच्याबद्दल मला आता एक स्थानिक भेटले, त्यांच्याकडनं मी जाणून घेतलं. समोर दिसणारी सात दगडं म्हणजे सप्तेश्वराच्या सात बहिणी, यांना सात गावात देण्यात आलं आणि त्यांचा भाऊ म्हणजे सप्तेश्वर, म्हणून या मंदिराला सप्तेश्वर मंदिर असं म्हटलं जातं. आता मी ज्या मंदिराच्या दिशेला जातो आहे, या मंदिराचं नाव आहे वैजनाथ प्रसन्न. म्हणजे सप्तेश्वर मंदिराच्याच गाभाऱ्यातलं एक छोटंसं मंदिर आहे वैजनाथ प्रसन्न म्हणून. बरं, ह्याचीसुद्धा एक वेगळी गोष्ट आहे. त्यांनी मला असं सांगितलं की इथे एक गुरव म्हणून होते, त्यांच्याकडे एक गाय होती. तर ती गाय आहे ना ती घरी दूध देत नव्हती, तर ती कुठेतरी जायची आणि रिटर्न यायची. तर त्यांनी एकदा पाठलाग केला त्या गायीचा, तेव्हा असं कळलं की ती गाय जे सप्तेश्वर मंदिर जिकडे आहे जे हे तुम्हाला दिसतंय माझ्या मागे वैजनाथ प्रसन्न इकडे, इकडे एक ना छोटीशी ना पिंड आहे शंकराची, इकडे येऊन ती दूध द्यायची. पण तिने कधीच घरी किंवा गोठ्यामध्ये दूध दिलं नाही. किती इतिहास आहे कोकणामध्ये. मी आता ना मंदिराच्या परिसरात आहे. म्हणजे मला माहीत नाही माझ्याकडे शब्द कमी पडतात जेव्हा मी असं काही लोकेशन बघतो जे निसर्गाने क्रिएट करून ठेवलं आहे आपल्यासाठी. तिथून पाणी येत आहे आणि ते तुम्हाला डोर दिसत आहेत, एक दोन तीन चार पाच, हे पाच दरवाजे आहेत. हे जे पाणी येतं आहे ना ते डोंगरावरून पाणी येतं आहे, याला ना पंचगंगा बोलतात. म्हणजे पाच दरवाजे आहेत म्हणून याला पंचगंगा बोलतात आणि हे पाणी इथे जमा होतं. ते डोंगरावरचं पाणी आहे जे तिकडनं इकडे वाट केलेली आहे. डोंगरावरनं जे पाणी येते ते तर डबक्यामध्ये येऊन जमा होतं सगळं, ही वाट आहे. पण पाणी किती क्लीन आहे बघा, कारण का मी ना मी काही कलर करेक्शन करत किंवा काही नाही, पण हे पूर्ण ब्ल्यू पाणी आणि फिश सुद्धा आहे ना उज्ज्वल, आणि फिश सुद्धा आहे आणि पूर्ण ट्रान्सपरंट आहे पाणी. म्हणजे वॉटर म्हणजे तुम्हाला ना दगडंसुद्धा दिसतील. आता माझ्याकडे ना गोपुर पाणी नाही आहे, मी नाही यूज करत जास्त. मी आता लिटरली काही नाही करत आहे, मी फक्त ना पक्ष्यांचे आवाज ऐकतो आहे, कारण ना इथे एक पक्षी आहे जवळजवळ अर्धा तास म्हणजे जेव्हापासून आम्ही इथे आलो तेव्हापासून कंटिन्यू ना गातो आहे, तो गातो आहे लिटरली गातो आहे, ओरडत नाही आहे. मी तो आवाजसुद्धा कॅप्चर करतो आणि अजूनही तो आवाज येतो आहे नीट ऐका. मी पाण्यात ना पाय सोडून बसलो आहे आणि छोटे छोटे ना मासे आहेत. कोणते मासे आहेत ते? गप्पी मासे. नक्कीच आता उज्ज्वल बोलतो आहे गप्पी मासे आहेत, पण मी थोडं सांभाळूनच बसलो आहे आणि माझं लक्ष पाण्यातच आहे कारण का माहीत नाही, कारण का आपण अशा ठिकाणी आहोत की इथे वाईल्ड लाईफ फीचर तर असू शकतात ना. म्हणजे
म्हणजे मी बोलू शकतो की मी इथे येऊन सध्या काहीच नाही करत आहे. मी फक्त आणि फक्त ना या नेचरचा आनंद घेते, बाकी काही नाही. म्हणजे आपण मंदिरात जातो, बऱ्याच ठिकाणी मंदिरं आहेत, मंदिरं कुठे नाही आहेत, पण अशी मंदिरं कमी आहेत जिथे जाऊन तुम्ही एवढा वेळ टाईम स्पेंड करू शकता, म्हणजे तुम्ही स्वतःला एवढा वेळ देऊ शकता आणि या परिसराला सुद्धा. आणि पाणी ना आता हळूहळू ना वर येत आहे, भले जे फाईव्ह फीटच आहे पण तरीसुद्धा आता हळूहळू वर येत आहे. आता इकडनं ना आम्ही वर येतो आहे, दिसतं आहे इकडनं ना वरती जायला सुद्धा जागा आहे. आता वरती जाऊन बघतो काय आहे ते. ओहो इकडनं तुम्हाला ना पूर्ण असा एक परिसर बघायला मिळतो. खालती पाणी आहे आणि थोडं हाईटवर आहोत आम्ही, पण काय लोकेशन आहे. मी तुम्हाला आग्रहच करील की तुम्हीसुद्धा सप्तेश्वर मंदिरात या, तुमचा टाईम स्पेंड करा या निसर्गासोबत, पक्ष्यांच्या आवाजासोबत, या पाण्याच्या प्रवाहाच्या आवाजासोबत, आणि ना वेळ घालवा. म्हणजे ह्याच्यातसुद्धा ना फिश आहेत आतमध्ये, तेसुद्धा तुम्हाला ना एक वेगळा आनंद देऊन जातात. तर तुम्ही घालवा इथे, टाईम स्पेंड करा इकडे. मी तर तुम्हाला हेच सांगेन, बाकी काय नाही. मी जवळजवळ इथे आता 1.5 तास झाला मला, पण माझे इकडनं अजून पाय हलत नाही आहेत, कारण मला इथे बरं वाटतं आहे. मी मुंबईपेक्षा जास्त प्रिफर करेल इकडे, आणि मी येणाऱ्या काळात म्हणजे नक्कीच माझा हा प्रयत्न असेल की मी कम्प्लिटली मुंबई सोडून गावी राहायला येईल. हे माझा प्लॅन आधीपासून चालू आहे, माझा आणि वर्षाचासुद्धा हा प्लॅन चालू आहे, आणि गावी एक चांगलं घर स्वतःचं घेऊन इथे राहायचं आहे. कारण काय, ऑफकोर्स, कारण का ही लाईफ आहे, ह्याच्यापेक्षा दुसरी लाईफ काय असू शकते मला नाही माहिती, की फक्त मुंबईमध्ये राहायचं आहे किंवा AC घर पाहिजे, नाही. प्रायोरिटी जरी मिळाली हॉस्पिटल, स्कूल, कॉलेज मुलांसाठी, तर माझा तर प्लॅन आहे की मी इथे येऊनच स्थायिक होणार, कारण का मला खूप आवडतं निसर्ग. निसर्गाच्या जवळ घर असेल तर मला नक्कीच आवडेल. मग मी बघत नाही की मार्केट किती लांब आहे, भले 1-2 किलोमीटर असेल तरी चालेल, गाडी घेऊन आपण जाऊ शकतो. पण नाही, ही लाईफ आहे, ह्याच्यापेक्षा दुसरी लाईफ मला नाही वाटत काही असू शकतं. ॲक्च्युली व्हिडिओ एंड मला करायचा होता मंदिरात, पण असं झालं ना की आज ऋषीपंचमी आहे, आणि ऋषीपंचमी असल्यामुळे गावच्या ज्या लेडीज आहेत तिकडे आंघोळीसाठी येतात. सो मग मी डिसाईड केलं की आपण व्हिडिओ इथे एंड करूया. बरं, गाभाऱ्यामध्ये लेडीजला प्रवेश नाही आहे, सो ती एक काळजी घ्या. बाकी तिकडे जाऊन तुम्ही निसर्ग, मंदिर एन्जॉय करा. म्हणजे मंदिर आहे ते, बट माझ्यासाठी तर ते निसर्गच आहे, आणि ते त्यांनीच क्रिएट केलेलं आहे देवाने, त्यामुळे ते किती वेळ थांबा तिकडे तुमचं मन नाही भरणार. अजून काही असे स्पॉट आहेत जिकडे मला जायचं आहे, असे काही लोकेशन आहे जिकडे मला व्हिजिट करायचं आहे, त्यामुळे मसूरकस लाईफसोबत कनेक्ट राहा. बाय, टेक केअर.